पण एक सांगतो दादा, आपल्याशिवाय पर्याय नाही आहे झाला जनतेने. आता म्हणजे हे तुझ्या लक्षात कसं काय आलं एका जमाना? लक्षात म्हणजे हालचालच तशी मचून राहिली ना. म्हणजे असं तुझ्या तुला असं भारता म्हणजे काय तुझ्या नजरेमध्ये असं येऊन राहिलं का बा भूकमरी आली का महामारी आली का वीज बिघडला का बेरोजगारी? नाही 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 नाही, आता जे युक्रेनवरून पोरं आले ते फक्त रमेशजी खंडारे रमेशजी खंडारेच बोंबले म्हणते विमानात. राष्ट्रीय एकता विचार मंचन रमेशजी खंडारे जिंदाबाद, बस. मोदी जिंदाबाद नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. नाही हो, हो ना, काय बोलता अजूनजी? हो ना भाऊ, खरंच एका ठिकाणी विमान थांबवा लागलं म्हणते ब्रेक मारून, एवढे बोंबले म्हणते पोट्टे. राष्ट्रीय एकता विचार मंच मंचा विजय असो, राष्ट्रीय एकता विचार मंचा विजय असो, म्हणजे त्यांना म्हणजे असं आपल्याबद्दल म्हणजे त्यांना असं म्हणजे खरोखर आपल्या पक्षातून निवडून जाते आर्थिक सभेच्या पक्षात एम ए बेटचे पोरं. हाव 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 हाव, त्यांनी असं आपल्यामध्ये काय शोधलं त्यांनी एम ए बेटच्या पोरांनी? आपल्याला जो समजणारा वर्ग आहे व्हेरी गुड, तो क्वालिफाइड वर्ग आहे व्हेरी गुड व्हेरी गुड. चिल्लर चाललर लोक आपल्याला समजू नाही शकत. म्हणतो 25 करोड, म्हणतो 25 करोड म्हणजे 25 करोड कोण घेतले मग? आयसीसी कधी आपल्या पक्षामध्ये आयसीसी कधी एमपीएससी बायदा कोणी एमएससीबीएससी कोण घेतले 25 करोड लोक? ते मला मानते नाही, बरोबर आहे, ते मला मानते. म्हणजे एक सांगतो भाऊ अतुलजी, भारत केंद्र समोर जो राष्ट्रीय एकता विचार म्हणजे सरकार नाही बनी पण भारत मेरे को 2024 पीएम घोषित नहीं किया. आने वाला समय इतना खतरनाक होगा, हिंदुस्तान का कोई नेता उनको जनता को बचाएगा नहीं. मेरा चैलेंज है, मेरा दावा बोल, दावे साथ बोल.